नमस्कार, मी डॉक्टर नीरज आडकर, रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट आणि स्पोर्ट्स इंजुरी सर्जन साईश्री हॉस्पिटल औंध पुणे येथे गेले 20 वर्ष काम करत आहे. आज आपण सगळ्या प्रेक्षकांसाठी ऑर्थोपेडिक्स, त्याचबरोबर म्हणजे हाडांचे विकार, सांध्यांचे विकार, त्याच्यावरचे नवीन उपचार पद्धती, रोबोटिक उपचार पद्धती, स्पोर्ट्स इंजुरीज ज्या होतात त्या सगळ्यांची माहिती घेण्यासाठी एक व्हिडिओची शृंखला आपण इथं आपण सुरू करतो आहे. त्याच्यातला जो पहिला व्हिडिओ आहे आज, त्याच्यामध्ये आपण एव्हॅस्क्युलर नेक्रॉसिस म्हणजे खोब्याच्या सांध्यामध्ये रक्तपुरवठा कमी झाल्यामुळं जे विकार होतात त्याच्याविषयी माहिती घेतली. तर खुब्याचा जो सांधा असतो तर नॅचरली नैसर्गिकरित्या तो असा दिसतो, त्याच्यामध्ये हालचाल ही अतिशय घर्षण विरहित होत असते. या व्हिडिओमध्ये आपण इथं बघतोय की हे जे आहे तिथं हाडावरचा हा जो लेअर आहे याला कार्टिलेज म्हणतात. हा इंजिनमध्ये ऑइल किंवा लुब्रिकंट सारखं काम करतो आणि सांध्याची घर्षण विरहित हालचाल करण्याची जबाबदारी या कार्टिलेजमध्ये असते. ज्यावेळेस खुब्याच्या हाडाला रक्तपुरवठा कमी होतो त्यावेळेस त्या सांध्याची झीज व्हायला लागते आणि ती झीज झाल्यानंतर त्या हाडाचा जो शेप आहे तो चेंज होतो आणि त्याचबरोबर हाडावरचं जे कार्टिलेज आहे ते खराब होतं. त्याच्यामुळे काय होतं की हाड प्रत्येक हालचालीच्या दरम्यान ते हाड एकमेकावरती घासायला लागतं आणि खुब्याच्या हालचालीच्या दरम्यान मध्ये चालताना, बसताना, दैनंदिन सगळ्या ऍक्टिव्हिटी करताना वेदना व्हायला लागतात, दुखायला लागतात. तर एव्हीएन एक जे आहे पिकाट आणि अर्लेट यांनी एक त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे, म्हणजे स्टेज 0 पासून स्टेज 5 पर्यंत त्याचं एक जनरल क्लासिफिकेशन आहे. स्टेज 2 पर्यंत आपण एक त्याला सुरुवातीला जर असेल तर काही मेडिसिन्स आणि त्याला ठराविक काही औषधं असतात, 20 फॉस्फोनेट्स म्हणतो आम्ही त्याला, त्याच्यामध्ये ती बोन स्ट्रेंथ चांगलं ठेवण्याचं काम ते करतं. किंवा त्याच्यामध्ये कोर डिकम्प्रेशन किंवा त्याच्यामध्ये काही सेल्स जे आहेत कार्टिलेज सेल्स त्याचा आपण कल्चर करून परत ते इम्प्लांट करतो. असे वेगवेगळे उपचार पद्धती त्याच्यामध्ये उपलब्ध आहेत. आपण ते होऊच न देणं हे सगळ्यात चांगला उपाय त्याच्यावर, पण ते जर झालं असेल तर वेळेत जर त्याचे उपचार केले तर हिप रिप्लेसमेंट आपण टाळू शकतो. जर ते स्टेज 4 किंवा स्टेज 5 याच्यामध्ये आर्थरायटिस झालेला असतो, सांध्याची झीज झालेली असते, अशा लोकांमध्ये हे खराब झालेलं जे आपला सांधा आहे तो आपण चेंज करतो. तर हा अशा प्रकारे चेंज केला जातो, त्याच्यामध्ये खराब झालेला पोर्शन जो आहे तो आपण फ्युमरल साईडचा, आपण फ्युमरल बोनमध्ये असा फिट केला जातो आणि वरचा खोब्याच्या वरचा ॲसिटॅबिलम जो पार्ट आहे तो अशा प्रकारे चेंज केला जातो. त्याच्यामुळे काय होतं, एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येणारे सर्फेसेस हे स्मूथ होतात, तर त्यांनी घर्षण निघून जातं, दुखणं निघून जातं आणि त्याच्यामुळे दैनंदिन ज्या हालचाली आहेत त्या अतिशय सहजरित्या करता येतात. ही प्रोसिजर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी चालता येतं आणि 3 ते 4 दिवसात घरी जाता येतं. पहिले 2-3 आठवडे आपल्याला काही सपोर्ट घेऊन चालावं लागतं, त्याच्यामध्ये 1-1.5 महिना फिजिओथेरपी महत्त्वाची असते आणि त्याच्यानंतर सुट्टं व्यवस्थित चालता येतं. मला नेहमी विचारलं जातं की मला गाडी चालवता येईल का किंवा बाकीच्या सायकल चालवता येईल का, तर हे सगळं आपल्याला निश्चित करता येतं. हालचाली ह्या सहजरित्या येतात त्याच्यामध्ये. तर आपल्याला कुठल्या स्टेजमध्ये एव्हीएन आहे त्यानुसार ट्रीटमेंट लवकरात लवकर सुरू करावी, जेणेकरून ते वाढणार नाही याची आपण काळजी घेऊ शकतो. पण खूप जास्त प्रमाणात एव्हीएन असेल आणि सांध्याची झीज झाली असेल तर हिप रिप्लेसमेंट हा पर्याय नक्की आपण कन्सिडर करू शकता, ज्याच्यामध्ये आपल्याला पुढं जाऊन सगळ्या ज्या आपल्या दैनंदिन ॲक्टिव्हिटी आहेत ह्या अतिशय सहजरित्या करता येतील. धन्यवाद.